आज पुण्यासारख्या शहरामध्ये मेट्रो धावते आहे आणि मेट्रोचं असं नेटवर्क पुण्यामध्ये आता तयार होत आहे। कारण शेवटी आपण बघितलं असेल तर सगळ्यात जास्त प्रदूषण हे गाड्यांमुळे होतं, हे ट्रॅफिकमुळे होतं। ते प्रदूषण टाळण्याकरता आपल्याकडे मोदीजींच्या माध्यमातून मेट्रो तर आलीच, पण आपल्याला इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या। आज पुणे असं महानगरपालिका आहे देशामध्ये ज्या महानगरपालिकेजवळ सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट आहे ते आपलं पुणे शहर आहे। आणि हळूहळू या ठिकाणी अतिशय डिपेंडेबल अशा प्रकारची आपण सिस्टीम उभी करतोय, कारण हे मोदीजींचं विजन आहे, स्मार्ट सिटीचं विजन आहे। या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या सोयी आहेत त्या सोयी, मागच्या काळात या ठिकाणी मी आलो होतो, गणेशला माहिती आहे, जवळपास आपण 16-17 कामांचं या ठिकाणी उद्घाटन केलं होतं। ती सगळी कामं स्मार्ट सिटीची जी आहेत ती आपण या मोदीजींच्याच निधीमधनं या ठिकाणी केली होती। आणि म्हणून शहरांचाही विचार मोदीजींनी केला, आणि विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील जे गरीब आहेत त्या गरिबांना त्या ठिकाणी पक्की घरं मिळाली पाहिजे, याकरता मोठ्या प्रमाणात मोदीजींनी निधी उपलब्ध करून दिला, जेणेकरून एक प्लॅन्ड सिटी आपल्याला कशी तयार करता येईल। आणि मला आनंद आहे की 2014 साली आपल्या आशीर्वादानं मोदीजींच्या नेतृत्वात मला काम करायची संधी मिळाली। दादा, आम्ही सगळ्यांनी आम्ही काम केलं आणि या काळामध्ये बदललेलं पुणे तुम्ही बघितलेलं आहे। पुण्याचा चेहरा आणि चित्र हे गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही त्या ठिकाणी बदलून दाखवलं, आणि याही पेक्षा आता पुन्हा एकदा आम्ही कामाला लागलो आहोत। आता अजित दादा आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्याही माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये योजना आपण सुरू केल्या आहेत। मला विश्वास आहे आता पुण्याचं नवीन एअरपोर्ट या ठिकाणी तयार झालाय, अजून एक नवीन एअरपोर्ट आपण तयार करणार आहोत, पुण्याचा रिंग रोड आपण तयार करतोय। एका रिंग रोडमुळे पुण्यामध्ये 2.5 लाख कोटीची व्हॅल्यू तयार होणार आहे, मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होणार आहे, त्यामुळे एक मोठी इकोसिस्टीम तयार होणार आहे। आणि त्याचसोबत या पुण्याला एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून, एक टेक्नॉलॉजी हब म्हणून या ठिकाणी तयार करतो आहोत। मी या निमित्ताने सांगतो, मोदीजींचं आमचं विजन आहे की भविष्यातली देशातली जी सर्वोत्तम सिटी असेल, सर्वोत्तम शहर असेल, ते बनण्याची ताकद ही या पुण्यामध्ये आहे, आणि त्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे।